आपली विचारधारा मान्य नसलेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या करून तो विचार संपणार नाही, बंदुकीने प्रश्न सुटणार नाहीत, कारण ती विचारधारा चुकीची असून त्यांचे मारेकरी सापडले तर उजव्या विचारसरणीचा हिंसाचार संपणार नाही तर तो वाढेल, त्यामुळे यापुढे सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं मत निवृत्त पोलीस महासंचालक एस विर्क यांनी व्यक्त केलं आहे. अल कायद्यासारख्या दहशतवादी संघटना भारताबरोबरच अनेक देशात कार्यरत आहेत, ही चिंतेची बाब आहे. काश्मीरमध्ये शेजारील राष्ट्र जेव्हा तेथील तरुणाईला हाताशी धरून प्रॉक्सी वॉर खेळत आहे, त्यात निष्पाप नागरिक जवानांचा मृत्यू होतोय. तिथे काश्मीरी मुले त्यांच्या राज्यातील सुरक्षा रक्षकांबरोबर लढू लागले आहेत. माणसाविरुद्ध माणूस अशी लढाई सध्या तिथे सुरू आहे. लष्कर किंवा सुरक्षा दले परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतात, त्यावर राजकीय तोडगाच आवश्यक आहे. लोकप्रिय सरकार जे करू शकते ते राज्यपाल करू शकत नाहीत. आपल्या संविधानात सुद्धा तसं स्पष्ट करण्यात आल्याचं मत वीर्क यांनी यावेळी व्यक्त केलंय. That is why crime is not taking place, because they are planning somewhere. So what will they do? And many times such preparations have given us results. If we have been ready and we could nab them. So you have to identify your crimes, your challenges, and in your own small way. It is not always prediction. You see, 95F je crime hai na, crime la prevent karnyasathi 95% mashakkat mehnat lagte, detection sathi fakt 5% lagte, pan te 95% prevention je ahe kuthehi disat nahi. Nobody knows and sees it. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, खजिनदार ब्रिजमोहन पाटील उपस्थित होते.